बोलण्याच्या बंधनाचा पुनर्विचार व्हावा असं मत भाजपचे खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केलंय. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण डॉक्टर स्वामी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ संपादक पुरस्कार भाऊ तोरसेकर यांना, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक पराग पोद्दार यांना युवा पत्रकार पुरस्कार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना व्यंगचित्रकार पुरस्कार तर देवीदास देशपांडे यांना सोशल मीडिया पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्राध्यापक आनंद भिडे व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, लोकशाहीमध्ये संवाद होणे खूप आवश्यक आहे, पण या संवादामध्ये सत्य किती बोलले जाते हे महत्त्वाचे आहे. मागील काही महिन्यांपासून सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येत असल्याचा प्रचार केला जात आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये काश्मीरला स्वतंत्र करण्याबाबतच्या घोषणा देण्यात आल्या होत्या, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी अनेक बुद्धिजीवींनी आंदोलन केले, पुरस्कार वापसी झाली. राज्यघटनेमध्ये काही मूलभूत अधिकार दिले आहेत, त्यामध्ये देशविरोधी बोलण्यावर अंकुश आहे. हे योग्य असले तरी समाजाच्या भावना दुखवण्याच्या नावाखाली बंधने आणली आहेत त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अशा काही बाबींवरील बंधनांचा पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचं स्वामी यांनी यावेळी सांगितलं. लेकिन मैं आपको बताने चाहता हूं, सत्य बोलना, छापना, प्रसारण करना, उसमें भी अंकुश है हमारी संविधान में. आर्टिकल 19 ब्रैकेट 1 ब्रैकेट ए आपको अधिकार देती है बोलने के लिए, मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार माने कोई आपको रोकेगा तो आप कोर्ट में जाकर उसको चुनौती दे सकते हैं. उस मूलभूत अधिकार पर भी अंकुश लगा है आर्टिकल 19 ब्रैकेट 2. शुरू में ये जब हमारी संविधान बनी तो अंकुश लगा था कि देश की खंडता या देश की अखंडता के विरुद्ध में बोलना ये निषेध है, इसको ये अलाउड नहीं हो सकते हैं. ये एक रीजनेबल रिस्ट्रिक्शन के नाम पर आर्टिकल 19 ब्रैकेट 2 में लिखा है. और देश के शत्रु के तारीफ करना या उसको सहयोग करना, इस पर भी अंकुश लगी हुई है. वो भी एक धारा है हमारी कॉन्स्टिट्यूशन में, आर्टिकल 19 ब्रैकेट 2 की हिस्सा. वो तो आपका मैनेजमेंट सेंटर को लिखनी चाहिए कि इनका जान का खतरा है, इनको सिक्योरिटी मिलनी चाहिए. यू आर एंटाइटल टू सिक्योरिटी इवन इफ़ यू आर प्राइवेट सिटीजन. तो इसीलिए ये मैनेजमेंट का गवर्नमेंट सीधा कैसा करेगा? गवर्नमेंट सीधा ये पत्रकारों को सुरक्षा देने के लिए पहल नहीं कर सकती. ये तो जर्नलिस्ट अपने जो मैनेजमेंट है उनसे, सरकार से इसको टेकअप करना चाहिए और कहना चाहिए कि इस पर सीरियस अटेंशन दें, इसकी जांच करें, आईबी से पूछें कि सिक्योरिटी थ्रेट है कि नहीं, और वो जो नियम है उसके अनुसार आपको जिसको बाकी लोगों को मिलती है आपको भी मिलेगी.